मित्रांनो नमस्कार लर्न इंडिया फाउंडेशनच्या या व्याख्यानमालेमध्ये आपलं स्वागत आजपर्यंत खूप वक्ते आणि चांगले असे मार्गदर्शक या ठिकाणी येऊन गेले आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स या व्याख्यानमालेला मिळाला आपणही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आपल्याला जर एखाद्या विषयावरती आपलं वक्तृत्व द्यायचं असेल कृपया एक वीस मिनटाची ऑडिओ टेप करून रेकॉर्ड करून माझ्याकडे पाठवा आणि मी ती सर्वांना दाखवण्याची सोय करेन असंच प्रतिसाद आपला मिळावा हीच अपेक्षा आणि आज अशीच एक लॉकडाऊनच्या काळामध्ये केलेली माझी कविता मी आज आपणासमोर सादर करणार आहे मंगेश पाडगावकर हे माझे अत्यंत आवडते असे कवी आहेत आणि त्यांची ही कविता आहे त्यामुळे सर्वांनी ती ऐकावी आणि आपला अभिप्राय कळवावा अशी सर्वांना विनंती करतो चला तर ऐकूया आपण माझी ही नवीन कविता मित्रांनो नमस्कार ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा मी अतिशय फॅन आहे आणि त्यांची सलाम नावाची कविता माझी सर्वात आवडती कविता आहे आणि या सलाम नावाच्या कवितेवर आधारित माझी सलाम नावाची कविता आपल्यासमोर सादर करतो आहे ज्याच्या हातात दंडा त्या पोलिसांना सलाम घरी लवकर येण्याची वाट बघणाऱ्या त्या पोलिसांच्या बायकांना सलाम पोलिसांच्या काठीला सलाम त्यांच्या काठीला घाबरून हप्ते देणाऱ्यांना सलाम भ्रष्टाचाराचा तमाशा बघणाऱ्यांना सलाम आणि न बघणाऱ्यांनाही सलाम सलाम भायो बहिण सलाम साहेबाच्या वटारलेल्या डोळ्यांना सलाम त्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्यांना सलाम सिंदूर फासलेल्या देवांना सलाम देवा धर्माच्या नावावर पोळी भाजणाऱ्यांना सलाम आईवर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम बापावर ओरडणाऱ्या साहेबाला सलाम सलाम भायो और बहिणो सलाम ज्याच्या हातात वृत्तपत्र आहे त्याला सलाम त्या वृत्तपत्राच्या संपादकाला सलाम पैसे घेऊन बातम्या छापणाऱ्या पत्रकारांना सलाम सलाम भायो सलाम कडक खादीचे कपडे घालणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम त्यांच्यासमोर मायक्रोफोन धरणाऱ्यांना सलाम साहेबांच्या मागे उभ्या असणाऱ्या त्याच्या पियेला सलाम सलाम भायो और बहिनो सलाम लाखोंची सभा घेणाऱ्यांना सलाम त्या सभेला जाणाऱ्या होणाऱ्या गर्दीला सलाम जिंदाबाद मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सलाम सलाम भायो सलाम नाक्यावरच्या भाईला सलाम त्याच्या भाईगिरीला सलाम दादा चाळीतल्या दादाला सलाम त्याच्या दादागिरीला सलाम व्यावसायिक गुंडांना सलाम त्या गुंडांच्या खबऱ्यांना सलाम सलाम भाईओ सलाम भारताच्या लोकशाहीला सलाम लोकशाहीला शिव्या देणाऱ्यांनाही सलाम लोकशाहीला सलाम ठोकशाहीला सलाम ठोकशाहीला प्रोत्साहन देणाऱ्यांना सलाम सत्तेचा उपयोग करणाऱ्यांना सलाम आणि सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांनाही सलाम सलाम भाई और बहिण सलाम या देशातील सर्व समाजसेवकांना सलाम समाजसेवेचा धंदा करणाऱ्यांनाही सलाम त्यांच्या सर्व संस्था व ट्रस्टना सलाम त्या संस्थांना देणग्या देणाऱ्यांनाही सलाम पद्म पुरस्कार मॅग्सीचे पुरस्कार मिळवणाऱ्यांना सलाम व या सर्व पुरस्कारांचा दुरुपयोग करणाऱ्यांनाही सलाम सलाम भायो सलाम विमानातून बॉम्ब फेकणाऱ्या अतिरेक्यांना सलाम मुंबईत घुसून गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांना सलाम त्यांना घरी त्यांना छुपी मदत करणाऱ्या सर्वांना सलाम त्यांना चिकन बिर्याणी पुरवणाऱ्यांना सलाम सलाम भाई सलाम अतिरेक्यांच्या सामना करणाऱ्या मुंबई पोलिसांना सलाम स्टेनगनचा सामना रायफलने करणाऱ्यांना हवालदारांना सलाम जीवाची बाजी लावणाऱ्या साळसकर कामठेकर माझे मित्र करकरे यांना सलाम सलाम भाई सलाम अन्नधान्यामध्ये बेसळ करणाऱ्यांना सलाम दुधामध्ये युरिया टाकणाऱ्यांना सलाम माव्यामध्ये चायनीज पावडर मिसळणाऱ्यांना सलाम पेट्रोलमध्ये रॉकेल मिसळणाऱ्यांना सलाम भेसळ प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एफ डी एवाल्यांना सलाम सलाम भायो सलाम गटारातील पाणी इंजेक्शनमध्ये भरणाऱ्यांना सलाम गटारावरती पाणी वापरून पेप्सी व कोक बनवणाऱ्यांना सलाम आणि ते पेप्सी व कोक पिणाऱ्यांनाही सलाम सलाम भायो सलाम गटाराच्या पाण्यावर भाज्या पिकवणाऱ्यांना सलाम आणि त्या तजेल भाज्या चवीने खाणाऱ्यांनाही सलाम सलाम भायो सलाम तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम तिरडीला खांदा देणाऱ्यांना सलाम स्मशानात पैसे मागणाऱ्यांना सलाम डेथ सर्टिफिकेट बनवण्यासाठी लाच मागणाऱ्यांनाही सलाम सलाम भाइयो सलाम कल्ली बोळातील बिळांना सलाम त्या बिळातील उंदरांना सलाम सोसायटीमधील डासांना सलाम औषध फवारणी न करणाऱ्या म्युन्सिपाल्टीवाल्यांना सलाम मच्छर चावून मलेरियाने मारणाऱ्यांना सलाम आणि मेलेरियाच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनाही सलाम सलाम भाई सलाम मुंबईच्या गिरणी कामगारांना सलाम गिरण्यांच्या उंच गिरण्याचा संपर्क करणाऱ्या युनियन लीडरना सलाम गिरण्या बंद करणाऱ्या गिरणी मालकांना सलाम गिरण्यांच्या जमिनी विकत घेणाऱ्यांना सलाम त्या जागेवर भव्य मॉल बांधणाऱ्यांनाही सलाम सलाम बायो सलाम मुंबईच्या सर्व चाळकऱ्यांना सलाम सर्व चाळीवरती डोळा ठेवणाऱ्या बिल्डरांना सलाम एफ एस आयमध्ये घोटाळा करणाऱ्यांना सलाम त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सलाम सलाम भाइयो सलाम सर्व साखर सम्राटांना सलाम त्यांच्या साखर कारखान्यांना सलाम ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सलाम ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांना सलाम त्यांच्या बैलगाडी लवारींना सलाम सलाम भाइयो सलाम या देशातील सर्व निवडणूक प्रक्रियेला सलाम निवडणुकीसाठी जमा होणाऱ्या निवडणूक फंडाला सलाम मतदान करणाऱ्या मतदारांना सलाम मतदान न करता टी बघणाऱ्यांनाही सलाम निवडून येणाऱ्या उमेदवाराला सलाम सलाम भाइयो सलाम या देशातील सर्व महिलांना सलाम त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना सलाम बालकामगारांना सलाम त्यांचे शोषण करणाऱ्यांना सलाम अन्याय करणाऱ्या ना सलाम आणि अन्या अन्याय सहन करणाऱ्यांनाही सलाम सलाम भायो सलाम शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकरला सलाम वर्ल्ड कप खेचून आणणाऱ्या धोनीला सलाम घाण सम्राज्ञी लता मंगेशकरांना सलाम गान कुकिळा अशा भोसलेंना सलाम आणि बिंदास राखी सावंतलाही सलाम सलाम भायो सलाम अणुऊर्जा तज्ज्ञ डॉक्टर अनिल काकोडकरांना सलाम डॉक्टर जयंत नाळेकर व डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना सलाम एक लाखापेक्षा जास्त डोळ्यांचे ऑपरेशन करून अंधांना दृष्टी देणारे डॉक्टर तथ्या भाऊ लानेना सलाम सलाम भायो सलाम अंतराळवीर कल्पना चावला ना सलाम कुष्ठरोग्यांना हो नवीन जीवन देणाऱ्या डॉक्टर बाबा आमटेना सलाम आणि निरजगृहाचे हातपाय तोडणाऱ्या त्याच्या मेहबूला मेहबूबालाल सलाम सलाम भायो सलाम भ्रष्टाचाराचे रेकॉर्ड केलेल्या राजाला सलाम कॉमनवेल्थवीर सुरेश कलमाडींनाही सलाम भ्रष्टाचाराविरोधात रथयात्रा काढणाऱ्या लालकृष्ण अडवाणींना सलाम देशाचे पंतप्रधान मोदींनाही सलाम सलाम बाईओ सलाम शेवटी या देशाच्या महान परंपरेला सलाम जातीभेदाचे उकिरडे फुंकणाऱ्यांना सलाम उपनिषदे व वेदांना सलाम साधू संतांना सलाम ज्याच्या आधी ससा अशा पारध्यांना सलाम जुलूम अत्याचार करणाऱ्या गुंडांना सलाम व अत्याचार सहन करणाऱ्या सर्व शंडांना सलाम सलाम भाईओ सलाम मित्रांनो आता थोडं करोनावरती बोलूया करोनाचा जन्मदाता असणाऱ्या चीनला सलाम करोनाचा जन्मदाता असणाऱ्या चीनला सलाम त्यांच्या शास्त्रज्ञांना सलाम त्यांची झुरळे खाऊन पोचलेल्या मेंदूला सलाम ज्याने करोना बनवला त्यालाच मारणाऱ्या चीनच्या राजनीतीला सलाम so सलाम भाई और बहिनो सलाम करोनामुळे मारणाऱ्या ब्रिटनच्या पंतप्रधानाला सलाम करोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या इटलीला सलाम करोनामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणाऱ्या अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्पला सलाम सलाम भाइयो और बहिनो सलाम करोनाच्या बाबत पहिल्या दिवसापासून अलर्ट असणाऱ्या नरेंद्र मोदींना सलाम त्यांच्या जनता कर्फ्यू व दिवे लावण्याच्या कार्यक्रमाला सलाम त्यांच्या लॉकडाऊनच्या स्ट्रॅटेजीला सलाम सलाम भाइयो ला। सलाम वीस लाख कोटीचे आर्थिक पॅकेज देणाऱ्या निर्मला सीतारामनला सलाम मोदींच्या परराष्ट्र नीतीला सलाम त्यांच्या मुसद्देगिरीला सलाम सलाम भाई और बहिनो सलाम अहोरात्र काम करणारे पोलीस बंधूंना सलाम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस व डॉक्टरना सलाम अन्नदान करून फेसबुकवर फोटो पोस्ट करणाऱ्या चमको कार्यकर्त्यांना सलाम सलाम भाईओ और बहिनो सलाम पंतप्रधान निधीसाठी पाच हजार सहाशे कोटी रुपये देणारे विप्रोचे अजिम प्रेमजीना सलाम बाराशे कोटी रुपये देणारे रतन टाटाना सलाम आणि लॉकडाऊनच्या काळात साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांना सलाम सलाम भाई और बहिणो सलाम स्वतःच्या आईला ॲडमिट करून परिस्थितीची पाहणी करणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोप्यांना सलाम कार्यकर्त्यांच्या फोनला ताबडतोब उत्तर देणाऱ्या अजित दादांना सलाम आणि कसलाही अनुभव नसताना उत्कृष्ट परिस्थिती हाताळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सलाम सलाम भाईओ और बहिनो सलाम सलाम भाई और बहिनो सलाम धन्यवाद